चालली होती. लांबन जरी आवाज ऐकू आला तरी तो ओळखला जातो असा आवाज कोणाचा आहे आपल्या या पाच जण म्हणजे या आवाजात आम्ही ऐकायचो आम्ही हे सगळं ऐकायचो ही व्हॅलिडिटी आली की सेटवर काढायचं आवाज असायचा. आम्ही सिम्बायोसिस ला शूट करायचो पुण्यामध्ये जी म्हणजे जी इन्स्टिट्यूट होती एका टेकडीवरती खाली मेन गेट पाशी अमृता आलेली हे लक्षात घ्या तुम्ही. सगळ्यात जास्त प्रेझेन्स जाणवलाय आजपर्यंत म्हणजे तिथल्या काही स्टुडंट्सनी सुद्धा ऍडमिशन दुसऱ्या इन्स्टिट्यूट मध्ये घेतली ते अमृतामुळे कारण त्या आवाजांमुळे त्यांना हे झालं खूप डिस्टर्ब व्हायचं. दोघ जण नापास झाले त्याच्यामध्ये आणि त्यांची करिअर बरबाद झाली. टोमॅटो विकतात मी तुम्हाला. आणि सिम्बायोसिसचा एक जो भाग आहे तो हॉन्टेड म्हणून घोषित केला होता कारण तिथे वेगवेगळे आवाज आहेत आणि ते अजूनही घुमले जाते. सिम्बायोसिसमधलं सिम्बायो हे पडलं शेवटी फक्त सीस राहिलेलं आहे त्या आवाजामुळे. आणि सिम्बायोसिसच्या स्विमिंग पूल किंवा इथलं असा काही आवाज येतात तेही थोडं वेगळा आहे.